समर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार हातकणंगले तालुक्यातील आळतेमधील आळते एज्युकेशन सोसायटीच्या संस्कार बाल विद्या मंदिर मुख्याध्यापिका सौ अश्विनी शिवाजी पोवार यांना देण्यात आला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन सांगली येथील खिलारे मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं होतं. हा पुरस्कार डॉक्टर जयश्री पाटील व बाहुबली संस्थेचे विश्वस्त अशोक नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौ पोवार यांनी मुख्याध्यापिका म्हणून आदर्श कामगिरी केली आहे. संस्कार क्षम विद्यार्थी घडवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून केलेल्या कार्याचा गौरव म्हणूनच त्यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका हा पुरस्कार बहाल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावेळी संस्थेचे चेअरमन बाळगोंडा पाटील, पिंटू पाटील, रामगोंडा बभान, बाळासाहेब हावळे, डॉक्टर रामचंद्र तारे, सुकुमार कोटवळे, अबोल पाटील, अनिल चव्हाण, अनिल मजलेकर, जयसिंग कांबळे, देवाप्पा कांबळे, बाबासाहेब हावळे यांच्यासह सर्व संचालक आणि शिक्षिका उपस्थित होत्या. नव महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन साजणे. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.